हाय, कसे आहात माझ्या मित्रमैत्रिणीं? बरे आहेत ना? पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुझं स्वागत करत आहे. तर मी माझं दुपारचं रुटीन तुझ्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि राग इथे झोपलेला आहे. तर आता झोपलेला आहे तर म्हणजे 11:30 वाजलेले आहेत. म्हणजे कामाला उशीर झाला तर कपडे धुवायचे राहिलेले आहे. आरोईला अंगणवाडीमध्ये नेऊन दिली, मग तिला आणायला जायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा. आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग. अंगणवाडीतून खाऊची पुढे भेटलेले आहेत नवीन. तर तुम्हाला आता दाखवून देते. नवीन पॅकेट सुरू झाले या महिन्यापासून. मूग डाळीचे अगोदर गव्हाचे पॅकेट, चणा राहत होते, त्याच्यात तिखट मीठ हळद, कधी कधी तेलाचे पॅकेट, नाहीतर कधी साखर पण मिळत होते. तर या महिन्यापासून आता हे असे मिळते. त्याच्यामध्ये सर्व मिक्स राहतात. काका मिक्स आहे, तांदूळ, मूंग डाळ, सोया ग्रीट मसाला, मिक्स मीठ, मोहरी, चिली फ्लेक्स, कढीपत्ता, व्हेजिटेबल पण आहे, हळद आणि खाद्यतेल पण मिक्स आहे याच्यामध्ये. असे 6 पॅकेट भेटले आहेत. हे दोन भेटले आहेत पॅकेट. हे दोन एकच आहेत. हे मूंग डाळचं पॅकेट आहे. आणि तुरीचे डाळाचे मिक्स आहे, म्हणजे खिचडी. आणि ही तूर डाळ आहे, याच्यामध्ये पण सर्व मिक्स आहे. तांदूळ, तूर डाळ, सोया ग्रेट मसाला, मिक्स तेल बिन सर्वच मिक्स आहे. याच्यामध्ये काही टाकच नाही लागत फक्त. आणि मांडायच्या वेळेस वरण धुवागिन नाही लागत, तर नसतं. म्हणजे आपण कसं डाळ मांडतून तर डाळ धुतून तर हे धुवाचं नसतं. डायरेक्ट म्हणजे मांडायचं वरण पाण्यामध्ये टाकून, म्हणजे कुकरमध्ये किंवा गंजामध्ये. समजा लहान मुलांसाठी आहे, म्हणजे 6 महिन्यापासून तर 3 वर्षाच्या मुलांनी चालते. म्हणजे वजन पण वाढते आहे ना. हे दोन 4 महिने आणि हे खाऊ. त्यानंतर मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स. याच्यामध्ये काय? गहू, चणा, डाळ, बेसन, सोयाबीन, तांदूळ, मक्का, साखर, खाद्यतेल आणि सर्वच आहे याच्यामध्ये. म्हणजे याला कसं मांडावं लागते? पाणी घालण्यापूर्वी चांगले मिसळून घ्यावं. महिन्यातून 7 दिवस उकळलेल्या पाण्यात 125 ग्रॅम सरी मिसळ घाला. बंद कंटेनरमध्ये 5 मिनिटे शिजवा. गरमागरम खाऊ घालावे. म्हणजे हा नवीनच या महिन्यापासून मिळाला. मी पण नाही केली, तर मला पण करून बघावं लागेल. किती पुढे झाले? 4, 5, 6, 7 पुढे. हे 3, हे 2, हे 2 झाले. तर नाहीतर अगोदर गहू, चणा सर्व मिळायचे, पण आता हेच मिळणार आहे वाटतं. Thank you.
आज तरी कमी निघाले भांडे, नाही तर कधी कधी तर जास्तच भांडे राहतात. आणि ही आहे आमची सायकल. गुड्डनचे पप्पा रोज या सायकलने जाते कंपनीमध्ये. तर आत्ताच आले होते अर्धा तासा अगोदर, तर ते काही कामानिमित्त तर वापस आले इथं कंपनीतून आणि बाहेर गेले आहेत ते तहसीलमध्ये. तर म्हणून ते लवकरच आले, म्हणून सायकल आज घरी आहे. तर आम्हाला जर काड्या वगैरे ठेवायचे राहिले तर आम्ही तिथं ठेवतून काड्या त्याच्यावर गच्चीवर. आणि इथे आहे बोरीचं झाड. तर आता बोरं पूर्ण खाली झाले टिनावरती. मी तर खात नाही बोर, कारण की मी खाईन तर रामला खोकला होईल. तर मी खात नाही, आरोही खाते जास्त बोर. असा सकाळलाच जाळला, आता व्यवस्थित वाटून राहिलेले आहे. अशी आमची रूम, म्हणजे बाहेरचं वातावरण असं आहे. आणि समोर पण किराणा जे दिसत आहे तुम्हाला समोर, जिथे साडी वारू टाकले तिथे पण किराणा राहतात. आणि इथे आम्ही चूत भेटवतो. तर समोरचे गावाला गेले आहेत म्हणून दरवाजा लावलेला आहे. आणि आम्ही इथे राहतो. राम उठलेला आहे, रामची झोप झाली. हो ना राम, झाली झोप? आता आपण आरोईला आणायला जाऊ का अंगणवाडीत? जाऊ ना आरोईला आणायला, असून राहिला तो ना. आता तिला आणू ना, आता 1:30 राहिले. हा तर आणायला जाऊ ना, झाली झोप रामची? तर भेटूया, चल चला जाऊ जाऊ. राम हे काय खिचडी आहे? ये ये ना इकडे, ये ना, घे 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 घे. अश कशी आहे? छान ये गुडन, रागाला ती रागवल होतो. ये 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 अश मी हा पॅकेट फोडून घेतलेली आहे, वाटीमध्ये काढलेली आहे. तर बघू शकता वाटीमध्ये जास्त नाही काढले, थोडसंच काढले. तर इथे मांडले आहे पाणी, उकळायला मांडले. उकळलेल्या पाण्यामध्ये हे टाकून द्यायचं पावडर हवाला. व्यवस्थित मी मिक्स केले याला वाटीमध्ये. नाही ते नाही टाका लागत, ते नाही टाका लागत. तर आता बघूया आपण करून, पहिली वेळा करत आहे. नाही तिथं नाही टाका लागत, झालं थांब. पाणी आता उकळी आलेलं आहे, मी याला मिक्स करून घेतली. आता बघूया कसं होते. तर पाणी जास्त झालं का? मला असं वाटून राहिलं की पाणी जास्त झालं असेल. पाच मिनिटे ना शिजू द्या असं. शिजलेली आहे, तुला खायचे का आरोही? तर तुला देते मी. हा बघूया कशी झाली. तर वाटीमध्ये देते. काय झालं तुला? देऊ, तुला पण पाहिजे. थांब, सोजी सोजीच म्हणायचं, सोजी खाऊ बघ. मला नाही वाटत जास्त गोड असेल म्हणून. हे घ्या आरोही, खाऊ बघ. गरम गरमच खावं लागतं, छान लागते गरम गरम. असं लिहिलं आहे पॅकेट मध्ये. मी नाही तर कधी खाल्ली नाही. थांब बघ, थांब मी फुकून दे. राम बघा कसा बघून राहिला, गरम आहे हळू. रामला पाहिजे, रामला पाहिजे का? हळू हळू. अरे थांब ना, गरम आहे, मी फुकून देतो. रामला पाहिजे.
बापरे ठोठ पाडलं टाकलो ना देऊ खायचं आहे हो. दुपारभर बिलकुल झोपत नाही माझी मुलं ना बिलकुलच नाही. हा टाकलो फक्त अर्धा तास झोपला मगाशी आणि तेव्हाच तो झोपलाच नाही ना. कसं लागते कुठं म्हणूनच म्हणली गरम आहे गरम आहे हळू का लसला दे फुकून देते मी फुकून देते ना मी चालते ये फुकली खाऊन बघा आता कसं लागते झालं एका घासातच समजला का खाऊन बघ गोड आहे का कसं आहे जास्त गोड नाही पण हो ना. राम पण वाट बघून राहिला हो ना राम रामला पण पाहिजे. चमच्याची पूर्ण चम्मच काढून फेकला येईन रॅक मधले बाय करून दे बाय 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 इकडे इकडे तिकडे नाही इकडे बाय बाय आणखी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये बाय बाय. राम कुठे गेला राम बाय ग तू आरोग्य बघून राहील.